प्रत्येक वाढदिवसाला त्याचे वडील त्याला बॅट आणून द्यायचे नवीन सुरुवातीपासून <laughs> बॅट आणून द्यायचे हो क्रिकेट रिले त्याचे वाढदिवसाला प्रत्येक वाढदिवसाला मी त्याला कपडे सुद्धा कधी घेतलेले नाहीत पण क्रिकेट रिलेटेडच वस्तू त्याला दिलेल्या उत्तराच्या खेळामध्ये कधीही इंटरफेअर केलेला नाही किंवा आज कुठल्या संघाबरोबर मॅच होती कुठल्या संघावर सामना होता कुणी जिंकला वगैरे काही नाही फक्त आम्ही उद्याचं तुझं शेड्यूल काय आहे एवढ्याच गोष्टीवरती चर्चा करत असतो आणि बाकीच्या गोष्टी कमी आम्ही त्याच्याकडून अपेक्षांचं ओझंसुद्धा सुद्धा तर कधी आम्ही त्याला दिलेलं नाही अपेक्षा केलेला बी नाही रिमेन ऑलवेज इन दी प्रेझेंट सिच्युएशन डोंट थिंक अबाउट फ्युचर मच मोर सो त्या पद्धतीने तो घडत गेलेला आहे काकूंना माझा प्रश्न आहे एक आई म्हणून जेव्हा ऋतुराज मैदानावर मोठी डाय मारतो उंच झेल घेण्यासाठी जातो तेव्हा तो पडतो त्यावेळेस तुम्हाला काय वाटतं आता समोर टी व्हीवर दिसतात प्रत्यक्ष गोष्टी घरी आल्यानंतर मग तेवढी विचारपूस करतो परंतु तो काही नाही लागलं काय नाही लागलं असं सांगून लपवण्याचा प्रयत्न करतो तसं आणि विचारणं साहजिकच आहे ना समोर असल्यानंतर प्रत्यक्ष दिसल्यानंतर आपल्याला थोडीशी मनाला काळजी हां मनाला थोडंसं रुखरूख लागतेच की पहिला तुम्हाला असा प्रसंग पहिला प्रसंग आठवतो हो का आय पी एलमध्ये ज्यावेळेस सिलेक्शन झालं होतं तीन चार वर्षापूर्वी तेव्हाचा क्षण तुम्हाला आता आठवतो का हो नक्कीच आठवतो त्यावेळेस ऋतुराजचं पहिला अठरा एकोणीसला सिलेक्शन झालं त्यावेळेस तो प्लेईंग एलेवनमध्ये नव्हता पण बाहेर बसून त्याने इतर सर्व खेळाडूंच्याकडून जे काही जे जे काही शिकून घेता येईल त्या सर्व गोष्टी आत्मसात करत गेला आणि पुढच्या सीजनला तर त्याला संधी मिळाली ओपनर म्हणूनसुद्धा खेळायला सुरुवात केली सुरुवातीच्या काही काळात त्याला अपयश आलं पण त्या अपयशाला बी न डगमगता त्याची जी खरी पारख आहे क्रिकेटमधली ती जाणकारांनी म्हणजेच धोनी सरांनी माईक हाशी सर स्टीफन फ्लेमिंग आणि सी एस केची मॅनेजमेंटनी पारख केली आणि त्याला संधी देत गेली आणि त्या संधीचं त्याने सोनं केलं ऋतुराजने तुम्ही म्हणता की क्रिकेटचं बॅकग्राऊंड तुमचं नाही ऋतुराजने पहिली बॅट कधी हातात पकडली तुम्हाला आठवत आहे आई वडील म्हणून इतर मुलं खेळतात तसंच वेगवेगळे खेळ त्याच्याशी आम्ही खेळायचो तसं बॅट लहानपणी ज्या वेळेस तो उभा राहिला तेव्हापासून बॅट बॉल बाकीच्या सगळ्या खेळण्या बरोबर तो खेळायचा कधी बॅट तुम्ही अशी आणून दिली असं आठवतंय कधी बॅट आणून दिली होती प्रत्येक वाढदिवसाला त्याचे वडील त्याला बॅट आणून द्यायचे नवीन सुरुवातीपासून बॅट आणून द्यायचे तुम्ही हो क्रिकेट, क्रिकेट रिले त्याचे वाढदिवसाला प्रत्येक वाढदिवसाला आम्ही त्याला कपडे सुद्धा कधी घेतलेले नाहीत पण क्रिकेट रिलेटेडच वस्तू त्याला दिलेल्या आहेत बॅटच का देत होते तुम्हाला क्रिकेटचं असं फारसं काही नव्हतं असं नसलं तरी एक इन्स्पिरेशन त्यामधून मिळावं हो त्याला या दृष्टीनेच आम्ही क्रिकेट रिलेटेडच बॅट असेल किंवा स्टंप असतील किंवा काही बॉल वगैरे असतील ग्लवज असतील अशा गोष्टीच आम्ही कायम त्याला गिफ्ट म्हणून देत आलेलो आहोत तुम्हाला कुठला क्रिकेटर आवडत होता म्हणजे आंतरराष्ट्रीय क्रिकेट म्हटलं कुठला क्रिकेटर तुम्हाला बघून असं प्रेरणा वाटायची किंवा असं ऋतुराजनी बनलं पाहिजे क्रिकेटचे फार बारकावे म्हणजे कॉलेजमध्ये मी असताना सुद्धा वगैरे काय फार माहिती नव्हते पण क्रिकेट टी व्हीवर वगैरे त्यावेळेस ब्लॅक अँड व्हाईटमध्ये दिसत असे त्यावेळेस गुंडाप्पा विश्वनाथ गावस्कर दिलीप वेंगसरकर सर अशा दिग्गजांचे खेळ मला आवडत होते कारण ते टेक्निकली दे वेर व्हेरी साऊंड त्यामुळं त्या खेळाडूंचा खेळ आम्ही पाहत असोत आता ऋतुराज खेळतो अनेक म्हणजे क्रिकेटरच्या आई वडिले मैदानात जातात तुम्ही मैदानात जाऊन मॅच बघता की कसं बघता लहान असताना आम्ही ब बरोबर तर जावंच लागत होतं कारण त्याला एस्कॉट करणं वगैरे ही जबाबदारी फार मोठी होती अंडर सिक्स्टीनपर्यंत पण पर नंतर नंतर जसा मोठा होत गेला तसं थोडंसं मॅचेस पाहणंसुद्धा आम्हाला थोडंसं धडपण यायला लागलं त्यामुळे फार मॅचेस आम्ही त्याच्याबरोबर जा जाऊन पाहिलेले नाही तशा थोड्याफार कोरोना काळामधील आय पी एल पुण्यामध्ये झाले होते त्यावेळेस आम्ही त्या कोरोना काळातील आय पी एलच्या मॅचेसचा एन्जॉय घेतला महेंद्रसिंग धोनी असतील किंवा त्याच्या संघामध्ये आता अनेक दिग्गज खेळाडू त्यांच्याशी बोलणं झालं तुमचं कधी असं नाही झालेलं अजून आमचं आम्ही थोडंसं आता संधी मिळाल्यावर जरूर त्या खेळाडूंची आणि एक अभिमान आहे ना की धोनी सरांबरोबर खेळतो तो तर बाई सरांच्या नेतृत्वात खेळणार आहे हो त्याच्यामुळे तो अभिमान आहे आणि ऋतुराजशी आम्हाला हा प्रसंग मिळवून देईल त्यांच्याबरोबर बोलण्याचा हो